फडणवीस यांच्या प्रतिपादन काँग्रेसवाले गरिबींवर बोलतात, निवडून आल्यावर श्रीमंत होतात. शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीच्या सभेत विरोधात राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची शिंदखेड्यात नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन, काँग्रेसवाले गरिबांवर बोलतात, निवडून आल्यावर होतात श्रीमंत. पर्यटन मंत्री जयकुमार राजवल यांनी यावेळी विविध विकास कामांची यादी केली आहे. शिंदखेड्यातील प्रत्येक घरात येत्या मे महिन्यापर्यंत फिल्टर पाणी पोहोचवण्यात येईल असेही ते म्हणाले. प्राध्यापक अरविंद जाधव यांनी वाचननाम्याची माहिती दिली. मनोहर बदाने, किरण चौधरी, बबन चौधरी, सुभाष माळी यांनी मनोगत व्यक्त केले. माननीय मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की ई गव्हर्नर सुरू केले आहे. प्रत्येक नगरपालिकेचे सॅटेलाइट मॅपिंग करून प्रत्येक प्रॉपर्टी रेकॉर्ड केली जाईल. त्यामुळे कोणालाही टॅक्स चोरी करता येणार नाही किंवा कोणालाही चिरीमिरी देऊन टॅक्स कमीही करता येणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेसला केवळ सत्ता हवी असते. निवडणुकीच्या वेळी काँग्रेसवाले गरिबींबद्दल बोलतात आणि निवडून आल्यावर स्वतःची श्रीमंती वाढवतात. राज्य सरकारची शहराची बकालपणा दूर करण्यासाठी निधी देत आहे. पंतप्रधान आवास योजनेतून 2019 पर्यंत प्रत्येक बेघर नागरिकाला घर दिले जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचा उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. कामराज निकम, अरविंद जाधव, संजीविनी सिसोदिया, नारायण पाटील, डॉक्टर जितेंद्र ठाकूर, रजनी वानखेडे आदी उपस्थित होते. 70 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर आजही आमच्या अनेक भारतीयांना घर नाहीये. ते झोपडपट्टीमध्ये राहतात, ते रस्त्यावर राहतात, ते गचाळ अवस्थेत राहतात. आणि म्हणून मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना तयार केली. मोदीजींनी सांगितलं या भारतातल्या प्रत्येक कुटुंबाला 2022 सालापर्यंत त्याचं स्वतःचं घर असलं पाहिजे. पण जयकुमारजी, आपण निर्णय केला महाराष्ट्रामध्ये 2022 सालापर्यंत आम्ही थांबणार नाही. भांबरे साहेब, आपण आमचे केंद्रात प्रतिनिधी आहात. मी आपल्याला देखील सांगू इच्छितो, आम्ही हा निर्णय केला आम्ही 2019 सालापर्यंत पाणी नव्हतं. आपण आले आपल्या एका सैनी 30 वर्षाचा आमचा वनवास दूर झाला आणि 25 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजनेचा चालू आहे. आणि या उन्हाळ्यामध्ये आमच्या माय बावलींना घरघर जावं लागणार नाही तर घरापर्यंत फिल्टर पाणी आपल्यापर्यंत येणार आहे. ही भारतीय जनता पक्षाची देण आहे. इथं तहसील करायला आपल्याला शुभास्ते झालं. या धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यामधलं सर्वात मोठं तहसीलचं कार्यालय हे शिंदखेड्याचं झालं, याचा अभिमान आहे. आदिवासी मुलांचं ते हॉस्टेल असेल, दलित बांधवांचं बी हॉस्टेल असेल, अशा एक नाही तर अनेक गोष्टी केल्या. पण तरी देखील आम्ही फार मागे आहे. आणि म्हणून ही संधी आली आहे. एक इंजिनियर आम्ही रावचा वानखेडे आमच्या बरोबर गेली, त्यांची सर्वसामान्य लोकांची टीम बरोबर घेतली. काही आमच्या ग्रॅज्युएट आहे आणि त्यांच्यासाठीच लोकनियुक्त नगराध्यक्ष हे नगरपंचायतीमध्ये करण्याचं ठरवलं. आणि म्हणून आता एक सुवर्ण संधी आपल्याकडे आली. ती संधीचं सोनं आपल्याला करायचंय. 13 तारखेला न चुकता भारतीय जनता पक्ष जे तुम्ही पंचायत समितीमध्ये दिलं, जे तुम्ही डोंडाईच्या नगरपालिकेमध्ये दिलं, जे तुम्ही मार्केट कमिटीला दिलं, जे आमदारकीला दिलं, ते खासदारकीला दिलं, ते पुन्हा शिंदखेडा नगरपंचायतमध्ये द्यायचंय ही विनंती करण्यासाठी आलोय. मी तर तुमचा घरचा विरोधच बोलतो. आपल्याला मुख्यमंत्री महोदयांना ऐकायचंय. मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. केड्यात सार्वत्रिक नगरपंचायत निवडणुकीत महात्मा गांधी चौक या ठिकाणी दिनांक 8-12-17 रोजी संध्याकाळी शिवसेनेचा वचननामासाठी झाली जाहीर सभा. वाचननाम्याची पूर्तता करू असे आश्वासन माननीय राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर सभेत सांगितले. शिवसेनेने सांगितले की आम्ही वचननामा देतो. शिंदखेडा शहरात भव्य शिवस्मारक उभारणार, भ्रष्टाचार मुक्त कारभार करणार, शहरात अतिक्रमण मुक्त करणार, अतिक्रमण धारकांसाठी नव्याने व्यापारी संकुलन उभारण्यात येणार आहे, 30 वर्षांपासून रखडलेली पाणी पुरवठा योजना पूर्ण करणार, शहरातील सर्व रस्ते गटारी, स्वच्छता या मूलभूत गरजा पूर्ण करणार, भाजी विक्रेत्यांचा प्रश्न कायम स्वरूपी सोडणार, तालुका क्रीडा संकुलन उभारणार, नगरपंचायतीची प्रशस्त इमारत बांधणार,
गरिबांना मोफत घरे उपलब्ध करून देणार. शेतकऱ्यांचे काय आणि खा त्यांचे मटण आणि दाबा आमचे बटन. आणि काम गुलाबराव पाटलांना राजकारण करायचे नाही, नगरसेवक व आमदार व्हायचे नाही. हा उठतो तिकडे जातो, तो उठतो तिकडे जातो, असे उदाहरण गुलाबराव पाटील यांनी दिले. हेमंत साळुंके, शरद पाटील, हिलानांना माळी आदींचे या सभेला उपस्थित होते. पैसे घ्या चोरांचे, खा त्यांचं बटन, पण दाबा आमचं बटन. मासिक तर ऐकलं नाही तुम्हाला, काय समजावं का नाही विषय तुम्हाला? का नुसतं बसलंय ऐकताय? काय गुलाबराव पाटलाला शिंदखेड्यात राजकारण करायचंय काय? काय गुलाबराव पाटला शिंदखेड्यामध्ये येऊन जाईल नगरसेवक व्हायचं, आमदार व्हायचं? मला वाटतं की सिस्टीम चेंज करायला पाहिजे. काय लावलंय? हा उठतो इकडे जातो, तो उठतो तिकडे जातो. अरे पक्ष बदलवण्याची त्यांची कमीत कमी 5 वर्ष ठिकाणावर असते लोकांना म्हणजे. अरे आम्हाला इतके आमिष आले की या पार्टीत या, त्या पार्टीत या, म्हणलं काय करता पार्टीच? काँग्रेस चोरांची पार्टी, हे निघाली महाचोरांची पार्टी. शिवाजी महाराजांचं स्मारक होणे आम्ही अरबी समुद्रात बांधणार. काय बांधता? 3 वर्ष झालं माझं लग्न झाल्यानंतर, मला 2 वर्षामध्ये उलटी झाली. आता 3 वर्ष झाली उलटी ना. हे जर अशा पद्धतीचं चित्र निर्माण करत असतील आणि तुम्हाला जर सांगता येत नसेल तर परमेश्वर तुमचंही भरत. मी माझ्या बहिणीकरता मत मागायला आलोय, धनुष्य बाणाकरता मत मागायला आलोय. त्याच्याकडे हे भांडवल फक्त पाणी पैसा 1000 रुपयाची जर घेतली आपण, महिने वर्षाला किती झाले? 200. महिन्याला किती झाले? महिन्याला किती झाले? 12-13-15 रुपये पकडा. दिवसाला 30 खर्चू तुझ्या मताची कमी 30 खर्चू. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार किती सुंदर दिला आहे. टाटा जनरलला 1 मत द्यायचा अधिकार दिला बाबासाहेबांनी, आणि झोपडीमध्ये राहणाऱ्या सुद्धा 1 मत द्यायचा अधिकार दिला आहे. ऐश्वर्या रायला 1 मत दिल्याचा.